गुड मॉर्निंग. तुम्ही ट्यून केलंय 90.4 ग्रीन FM. मी आरजे शरयू आहे आपल्या सोबत. सुरू होतोय आपला कार्यक्रम वाचाल तर वाचाल. मित्र, स्त्रियांबद्दल काय बोलावं, ती कधीच अबला नव्हती, ती कधीच केवळ चूल आणि मूल सांभाळणारी नव्हती. पण होत असं की तिला देवी म्हणून पूजलं जातं, पण माणूस म्हणून तिचे अधिकार बऱ्याच वेळेला नाकारले जातात, तिचा उल्लेख टाळला जातो. हे फक्त वर्तमानात होत नाही तर इतिहासातही होत. हो, जिच्याबद्दल आपण म्हणतो की कोमल है कमजोर नाही तू, शक्ती का नाम ही नारी है, त्या अशाच अनेक शक्तिरूपिणी स्त्रिया ज्यांनी या भारतीय स्वातंत्र्यासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली, पण त्यांचा खूप कमी उल्लेख त्यांच्या कार्याचा इतिहासामध्ये होतो, पुस्तकांमध्ये होतो. आणि म्हणूनच असं एक पुस्तक की भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये स्वतःच्या प्राणांची आहुती देणाऱ्या, स्वतःचं आयुष्य झोकून देणाऱ्या त्या स्त्रिया, त्यांच्या कार्याचा आढावा घेणारं पुस्तक म्हणजेच यदी फडके यांचं पुस्तक नाही चिरा नाही पंती. आज हेच पुस्तक मी तुमच्या भेटीला घेऊन आले. भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास लिहिणाऱ्यांनी या लढ्यातील महिलांच्या सहभागाकडे आजवर दुर्लक्ष केलंय असं धडधडीत आरोपच यदी फडके करतात. ते म्हणतात की पारतंत्र्याच्या घनदाट काळोखात ज्यांनी आपल्या आयुष्याच्या मशाली पेटवल्या, अशा शूर धाडसी धैर्यवान स्त्रियांनी परक्या राजवटीविरुद्ध निशस्त्र तशीच सशस्त्र झुंजही दिली. परंतु त्यांच्यापैकी मोजक्या महिला वगळता बहुतेकींची नावंही आज आपल्याला माहीत नसतात. म्हणजे अगदी इतिहासात 1857 लढ्यात जायचं झालं तर राणी लक्ष्मीबाई आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये केवळ काही अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या स्त्रियाच आपल्याला माहीत आहेत. मग त्यामध्ये सरोजिनी नायडू आहेत, यामध्ये अॅनी बेझंट आहेत. बघा ना, आठवत असताना सुद्धा स्त्रियांची नावं आठवत नाही. आणि म्हणूनच असं एखादं पुस्तक नक्कीच हाती यावं असं वाटतं की जे पुस्तक सांगेल की भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये हजारो स्त्रियांनी त्यांच्या आयुष्याचं बलिदान दिलंय, परिजयांच्या दफनभूमीवर नाही चिरा नाही पंती अशाच काही महिलांचा संक्षिप्त जीवन परिचय या पुस्तकात दिला आहे, ज्या पुस्तकाचं नाव आहे नाही चिरा नाही पंती. लेखक यदी फडके यांचं एक खूप सुंदर आणि इतिहासाचा पुरेपूर आढावा घेणारं हे पुस्तक. या पुस्तकाबद्दल यदी फडके म्हणतात की भारतीय भाषांमध्ये स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासाची साधनं विखुरलेली आहेत. केम्ब्रिज विद्यापीठाच्या दक्षिण आशिया अभिलेखागारातून भारतातून सेवानिवृत्त झालेल्या ज्येष्ठ इंग्रज अधिकाऱ्यांच्या खासगी कागदपत्रांचं मोठं भांडार आहे, त्याचाही अद्याप पूर्णतः वापर झालेला नाहीये. समर्पित वृत्तीनं वर्षानुवर्षे अनेक अभ्यासकांनी निर्धाराने प्रयत्न केले तर स्वातंत्र्य लढ्यातील महिलांच्या सहभागाचा विस्तृत आणि विश्लेषणात्मक इतिहास उपलब्ध होईल. आणि तो सर्वांना जरी समाधानकारक वाटला नाही तरी बऱ्याच लोकांना माहितीपूर्ण आणि उद्बोधक ठरेल. पण तोपर्यंत यदी फडके सांगतात की भारतीय स्त्रियांच्या स्वातंत्र्य लढ्यातील सहभागाची थोडीशी का होईना झलक दाखवणार हे पुस्तक नाही चिरा नाही पंती. या पुस्तकात अगदी सुरुवातीला भारतीय स्वातंत्र्य लढ्यात बिहारमधील उठावात आदिवासी स्त्रियांचा सहभाग कसा होता, बिरसा मुंडा यांचा उठाव, आणि या उठावात भारतीय स्त्रियांनी सुद्धा, त्या आदिवासी स्त्रियांनी सुद्धा आपला जीव पणाला कसा लावला होता हे सांगत असताना लेखक यदी फडके लिहितात की बिरसांच्या नेतृत्वाखाली आदिवासी मुंडांनी केलेल्या उठावात स्त्रियांचा मोठा सहभाग असे. तत्कालीन सरकारी कागदपत्रांवरून असं दिसतं की बिरसाची मदतनीस साली आणि गया गुंडाची बायको माकी, त्यांच्या दोन सुना आणि तीन नाती यांनी गोऱ्या उपायुक्ताबरोबरच्या चकमकीत गाजवलेल्या पराक्रमाचा त्यांच्या शत्रूंनी देखील नावानिशी उल्लेख केलाय. अन्य स्त्रियांची नावं दिलेली नसल्यामुळं इतिहासाला त्या अज्ञात राहिल्या. बिरसाच्या बंडात सामील व्हावंस स्त्रियांना वाटलं त्याचं महत्वाचं कारण म्हणजे मुंडा जमातीच्या पुरुषांनीही घरच्या स्त्रियांवर जुलूम जबरदस्ती तसेच अन्याय करू नये यावर बिरसा मुंडा भर देत होता. यानंतर लेखक यदी फडके उल्लेख करतात ते नागांची राणी गायडिनेलू यांचा. 1932 फेब्रुवारीपासूनच इंग्रजांचं सैनिक आणि गायडिनेलूचे सशस्त्र आदिवासी यांच्यामध्ये चकमकी जुडू लागल्या. गायडिनेलू गनिमी काव्याने लढत होती. अचानक हल्ला चढवून नंतर निसटून जाण्याचं तंत्र ती वापरत होती. जुनी पुराणी शस्त्र आणि तुटपुंज मनुष्यबळ यांच्या जोरावर ती किती काळ लढणार. कॅप्टन मॅकडोनाल्ड या अधिकाऱ्याने
17 ऑक्टोबर 1932 रोजी पहाटे पोलिओऱ्या खेड्यातल्या बंडखोर नागांच्या आश्रयस्थानावर हल्ला चढवला आणि गायडीनलूलाही या खेड्यात पकडण्यात आलं. हातापायात बेड्या घालून तिला प्रथम कोहिमाला आणि नंतर इम्फाळला नेण्यात आलं. गायडीनलूने 1932 पासून कारावास सोसला आणि 15 ऑगस्ट 1947 ला देश स्वतंत्र झाल्यावरच तिची मुक्तता करण्यात आली. अशाच राणी चन्नम्मा, राणी जिंदान कौर आणि माताजी तपस्विनी यांच्याही अचाट शौर्याचा, प्रचंड धीराचा उल्लेख या पुस्तकात येतो. ज्या पुस्तकाचं नाव आहे नाही चिरा नाही पंती, भारतीय स्वातंत्र्य लढ्यात अमूल्य योगदान दिलेल्या स्त्रियांचा धावता आढावा या पुस्तकात लेखकांनी घेतलाय. ऐकूया या पुस्तकाबद्दल, परंतु इथे घेऊया एक छोटीशी विश्रांती. ऐकत रहा 90.4 ग्रीन FM. वेलकम बॅक फ्रेंड्स, तुम्ही ट्यून केलंय 90.4 ग्रीन FM. मी आरजे शर्यू आहे आपल्यासोबत. सुरू आहे आपला कार्यक्रम वाचाल तर वाचाल. मित्र हो, काही पुस्तकं आपल्याला आपल्या दैदिप्यमान इतिहासाचा परिचय करून देतात आणि विशेष म्हणजे खरं तर मला वाटतं की स्त्रियांनी हे पुस्तक नक्कीच वाचावं. ज्या पुस्तकाचं नाव आहे नाही चिरा नाही पंती, लेखक यदी फडके यांचं हे पुस्तक आहे. हे पुस्तक इतकं विशेष का आहे तर भारतीय स्वातंत्र्य लढ्यात स्त्रिया सुद्धा, अखंड भारतभरातल्या स्त्रिया, मग त्या आदिवासी स्त्रिया असतील, मग ती राणी असेल, त्या सर्व स्त्रिया ह्या अत्यंत नेटानं, जोमानं लढल्या, निर्भयपणे लढल्या. काही जणींनी तुरुंगवास भोगला, काही जणी आंदोलनात सहभागी झाल्या. त्यापैकी काही जणींच्या कार्याचा आढावा या पुस्तकात दिलेला आहे, ज्या पुस्तकाचं नाव आहे नाही चिरा नाही पंती. या पुस्तकाच्या अगदी सुरुवातीलाच लेखक यदी फडके बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या आदिवासी स्त्रियांच्याही कार्याची ओळख करून देतात. त्या काळात लढलेली राणी लक्ष्मीबाई आपल्याला माहिती आहे, परंतु राणी चन्नम्मा, राणी जिंदान कौर, माताजी तपस्विनी यांनी जी धीरानं लढाई केली त्याचा उल्लेख या पुस्तकात येतो. त्याचबरोबर बेगम आलिया, अझीजन, पँडी क्वीन, अवंतीबाई यांनी या स्वातंत्र्य लढ्यात किती जिद्दीनं झुंज दिली याचाही उल्लेख येतो. उल्लेख येतो बेगम हजरत महल यांच्याही कार्याचा, त्यांच्या शौर्याचा. आणि हो, खूप लढी मर्दानी वो तो झाशीवाली राणी थी, झाशीच्या राणीनं इंग्रजांशी दिलेला शूर वीरतेचा तो लढा, पाठीशी रेशीम काठी धोत्रात दत्तक पुत्र दामोदराला बांधून राणी पाठलाग करणाऱ्या इंग्रजांच्या फौजेतल्या पथकाशी झुंज देत 100 मैल दौडदौड करीत गेली, काल्पीला पोहोचली. परंतु काल्पी या ठिकाणीच हिनं देह ठेवला. अशी ही ती लढवई झाशीची राणी. त्यानंतर आपल्याला याच पुस्तकात भेटते ती स्वर्णकुमारी देवी घोषाळ आणि कादंबिनी गांगुली यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात अमूल्य असं योगदान दिलं. शक्तिपूजक सरलादेवी चौधुराणी यांचंही नाव आणि कार्य हे आपल्याला या पुस्तकातच कळतं. याच पुस्तकात आपल्याला भेटतात मादाम कामा, कस्तुरबा गांधी आणि हो अॅनी बेझंट सुद्धा. त्यांच्या कार्याचा विस्तृत आढावा इतिहासानेही मुजरा करावा असं या महिलांचं कार्य, ज्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात पराक्रम गाजवला, त्या महिला आपल्याला भेटतात या पुस्तकात. ज्या पुस्तकाचं नाव आहे नाही चिरा नाही पंती. याच पुस्तकात आपल्याला भेटतात भगतसिंगांच्या मातोश्री विद्यावती. सरदार भगतसिंगांच्या मातोश्री विद्यावती यांनी 88 वर्षाच्या दीर्घायुष्यात जे पाहिलं सोसलं त्याबद्दल वाचलं की वाटतं की स्त्री जन्मा ही तुझी कहाणी, हृदयी अमृत नैनी पाणी. विद्यावतींचा जन्म 1887 सालचा. सरदार वरियाम सिंग यांच्या या कन्येचं मूळ नाव इंदिरा होतं आणि तत्कालीन रूढीप्रमाणे त्यांचं लग्न वयाच्या 11व्या वर्षी सरदार अर्जुन सिंग आणि सरदारनी जयकुमार यांचे सुपुत्र सरदार किशन सिंग यांच्याबरोबर लावण्यात आलं. त्याच विद्यावतींचा मुलगा सरदार भगत सिंग. 7 ऑक्टोबर 1930 रोजी भगत सिंग, राजगुरु आणि सुखदेव यांना सॉन्डर्स हत्या प्रकरणात फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. त्यावेळेला ही आई जेव्हा आपल्या लेखाला भेटायला गेली तेव्हा भगत सिंग त्यांना म्हणाले, बेबूजी माझा मृतदेह नेण्यासाठी तू नको येऊस, कुलबीरला पाठव. तू रडू लागलीस तर लोक म्हणतील भगतसिंगची मा रडते. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आपलं अमूल्य योगदान देणाऱ्या भारतीय स्त्रिया आणि त्यांच्या कार्याचा आढावा घेणारं लेखक यदी फडके यांचं हे पुस्तक नाही चिरा
नाही पंती। मित्र, आजच्या भागात इथंच थांबूया, पुन्हा भेटू पुढील रविवारी वाचाल तर वाचाल या कार्यक्रमात अशाच एका एव्हरग्रीन पुस्तकासह। तब तक के लिए सुनो ग्रीन, रहो एव्हरग्रीन।